निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा तालुक्यातल्या प्रत्येक घटकाला बसलाय आणि यापासून गणेशमूर्तीकारही दूर राहिलेले नाहीत. कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव अवघ्या 2 महिन्यांवरती येऊन ठेपलेला असताना मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे. मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात असून रंग काढण्याचं काम सुरू असतानाच निसर्ग चक्रीवादळानं तालुक्याला दिलेल्या तडाख्यामुळे आता तालुक्याचा गणेशोत्सव अडचणीत आलाय. या विषयासंदर्भात जावळी इथल्या महेश गोपाळ भानसे यांनी चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर तालुक्यातील मूर्तीकारांच्या स्थितीकडे तरुण भारतचं लक्ष वेधलं. यावेळी स्थानिक तरुण भारत प्रतिनिधींनी संवाद साधताना वादळामुळे गावात निर्माण झालेली नुकसानीची स्थिती, मोबाईल आणि लाईट अभावी जगाशी तुटलेला संपर्क, त्यांच्या समस्यांकडे जगाचं लक्ष वेधण्यास आलेलं अपयश या विषयांवरती सविस्तर चर्चा केली. महेश भानसे हे जावळी इथल्या मनुश्री आर्टच्या माध्यमातून गणेश चित्रशाळा चालवतात. या चित्रशाळेच्या माध्यमातून ते वाल्मिकी नगर, बांग माडले, देव्हारे आणि जावळे गावातील ग्रामस्थांना 450 अधिक गणेश मूर्ती बनवून देतात. 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळानं जावळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या गावांचं नुकसान केलं. जावळे गावातील 250 घरांपैकी आरोग्य केंद्र आणि गावातील एक RCC इमारत वगळता सर्व घरांची छपरं उडाली. त्यामुळे गावकऱ्यांनी पावसासाठी साठवून ठेवलेलं अन्नधान्य, कपडे, अंथरुणं या सगळ्यांचं नुकसान झालंय. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ 6 तासांच्या अथक परिश्रमानंतर मंडणगड इथं आले. या तहसील कार्यालयात पोहोचून त्यांनी तहसीलदारांच्या समोर अन्नधान्य आणि पिण्याचं पाणी नसल्याची कैफियत मांडली. मात्र अद्याप तातडीची मदत ग्रामस्थांना मिळालेली नाही. सध्या रेशनवरून विकतचं धान्य घेऊन ते आपली गुजराण करतायत. शासनाने ग्रामस्थांच्या सह मूर्तीकारांच्या समस्यांकडे लक्ष देऊन यंदा कोकणात गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी जनतेला मोठी मदत करण्याची मागणी भानसे यांनी केली आहे. संपूर्ण मूर्त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. साधारणतः 450 मूर्त्या उद्ध्वस्त होऊन काही मूर्त्या शाळू मातीच्या असल्या कारणाने त्या संपूर्ण छप्पर उडून गेलेलं आहे. ते छपराच्या खाली असलेल्या शाळू मातीच्या संपूर्ण मूर्त्या पाण्यामध्ये विरघळून गेल्या आहेत. त्याच्यामुळं कुठलीच मूर्त्या राहिली नाही. जवळजवळ 80% मूर्त्या तुटलेल्या आहेत. POPच्या मूर्त्या पण तुटून गेल्या आहेत. आणि खरोखरच शासनाने लवकरात लवकर सरकारने आम्हाला मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि गणपतीच्या लवकरात लवकर घरोघरी मूर्त्या कशा पोहोचतील याच्याकडे शासनाने लवकरात लवकर येऊन पाहणी करून आम्हाला मदत मिळावी. त्याचबरोबर मंडणगड तालुक्यात शाडूची माती मिळत नाही. राजस्थानवरून येणारी माती मागणी केली तर ती वेळेवर येऊ शकत नाही. याशिवाय नष्ट झालेल्या मूर्तीसाठी केलेला खर्चही वाया गेलेला असून नव्यानं मूर्तीसाठी तेवढाच खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील मूर्तीकार खरोखरच मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. त्यामुळे त्यांना नव्यानं उभं करण्यासाठी शासनानं मदतीचा हात पुढे करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.